नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे। संस्थेनं परवानगी नाकारल्याने स्टेज गुंडाळण्याचं काम सुरू करण्यात आलंय। चंद्रशेखर आझाद यांची आज संध्याकाळी 5 वाजता पुण्यामध्ये सभा होणार होती। भीम आर्मीला 2 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही सभा घेता येणार नाहीये। पोलीस प्रशासनाकडून भीम आर्मीच्या सभांवर बंदी घालण्यात आली आहे। तसंच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनाही स्थानिक पोलीस ठाण्यात 2 तारखेपर्यंत दररोज हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलंय। 1 जानेवारीच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय। मुंबई आणि पुण्यात सभा घेण्याची घोषणा आझाद यांनी केली होती, मात्र त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे। वर्ध्यामध्ये भीम आर्मीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय। तर यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीही झाली। रास्ता रोकोमुळे तब्बल अर्धा तास वाहतूक खोळंबली होती। 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथल्या अभिवादन सभेची जिल्हा प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे। मागील वर्षीच्या हिंसक प्रकरणांमुळे पोलीस प्रशासनानं मोठी काळजी घेतली आहे। राज्यभरातील सुमारे 5,000 पोलीस कर्मचारी 3 दिवस आधीच या ठिकाणी दाखल झालेले होते। विदर्भात पडलेली कडाक्याची थंडी नागरिकांच्या जीवावर बेतली। नागपुरात काल थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला होता, तर 3 दिवसांमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आज नागपूरचा पारा 3.5 अंश सेल्सिअस वर पोहोचलाय। कडाक्याच्या थंडीमुळे सदर आणि कामठी या भागामध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला। थंडीच्या लाटेत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, त्यामुळेच शहरात शेल्टर होम असणं गरजेचं असतं, पण नागपुरात महापालिकेचं शेल्टर होम बंद अवस्थेत आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट वाढतच चालली आहे। जिल्ह्याच्या इतिहासात सगळ्यात कमी म्हणजे 2.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। थंडीच्या या कहरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। दिवसागणिक घटणाऱ्या तापमानाचा द्राक्ष उत्पादनाला मात्र चांगलाच फटका बसलाय। अवघा परिसर गारठल्यानं द्राक्ष घडांचा विकास खुंटलाय। परिपक्व मण्यांना तळे जाऊ लागलेत, परिणामी द्राक्षाची निर्यात घटण्याची भीती आहे। वरळी भागातल्या साधना इंडस्ट्रियल इस्टेट या 3 मजली इमारतीला शनिवारी संध्याकाळी 5:30 सुमारास आग लागली होती। या आगीवर तब्बल 12 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं, तर यामध्ये अग्निशमन दलाचे 16 जवान जखमी झाले। सोळापैकी 6 जवानांना KEM रुग्णालयात तर 6 जवानांना पोद्दार रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं। उपचार घेणाऱ्या जवानांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे। इमारतीच्या तळमजल्याला ही आग लागली होती आणि तिथे जवळपास 4,000 चौरस मीटर जागेत औषधं आणि रसायनांचा साठा होता। मुंबईत वर्षभरात इमारतीला लागलेली आगीमुळे 43 जणांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे 2017 साली 25 जणांना आगीत प्राण गमवावे लागले होते। या वाढत्या आकड्यानंतरही अग्निशमन दल पालिकेनं कोणताही धडा घेतलेला नाही हेच दिसून येत आहे। नवी मुंबईतील खारघर इथं बांधकाम मजुरांच्या झोपडपट्टीला आज आग लागली। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बीडच्या माजलगाव शहरात मुलाच्या अट्टहासापायी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। 7 मुली झाल्या। 8व्या प्रसूती दरम्यान अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झालाय। व्याघ्र प्रेमींकरता एक दुःखद बातमी आहे। भंडाऱ्यामध्ये पवनी तालुक्यातील उमरेड पवनी करांड इथं अभयारण्यात एका वाघ मृतावस्थेत आढळला। हा नरवाघ असून सकाळी सफारी दरम्यान गाईड आणि पर्यटकांना हा वाघ मृत अवस्थेत आढळून आला। या वाघाच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। चेंबूरमधील बाल आनंद आश्रमातील 2 चिमुकल्यांचा गेल्या 3 दिवसांमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। 24 डिसेंबरला आश्रमातील 5 मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्यांचं वय 1.5 वर्षांच्या आत आहे।
आज नरेंद्र मोदींची शेवटची मन की बात कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये जगभ्रमणासाठी निघालेल्या पुण्यातल्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींनी तोंड भरून कौतुक केलं। एकतर्फी प्रेमाला आणि वारंवारच्या त्रासाला कंटाळलेल्या डोंबिवलीतल्या एका तरुणीने एका 30 वर्षाच्या तरुणाचं लिंग कापल्याची घटना घडली होती। त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। डोंबिवलीच्या नांदिवली भागात 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती। यवतमाळमधील धामणगाव मार्गावर एका रेती व्यावसायिकाची जुन्या वैमनस्यातून धारधार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। सचिन मांगुळकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। भिवंडीसह आजूबाजूच्या रेल्वे मार्गावर मागच्या 8 महिन्यांमध्ये तब्बल 157 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय तर 91 जखमी झालेत। पण या परिसरात अपघातग्रस्तांना तातडीनं मदत करायला एकही रुग्णवाहिका नाही। इंदापूरमध्ये निमगावच्या आठवड्या बाजारात पिसाळलेल्या कुत्र्यानं 14 जणांना चावा घेतला। या 14 जणांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे निमगाव परिसरामध्ये मात्र दहशत पसरली आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यात अनुदान हे 5% वरून 10% केल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र यावर नाशिकमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। हे अनुदान सरकारनं आधीच द्यायला हवं होतं अशा काहींच्या प्रतिक्रिया आहेत। कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना भाजप युती शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जनतेला मोफत कांदा, पपई, टोमॅटो आणि केळीचं वाटप करण्यात आलं। अन्न पाण्याच्या दुष्काळामुळे नायगाव मयूर अभयारण्यातील 4500 मोरांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। धक्कादायक म्हणजे यातील फक्त 1 ते 1.5 हजार मोरच शिल्लक असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। बीडमध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाई रौद्र रूप धारण करते। पाण्याअभावी खासगी कृषी वन विभागाच्या रोपवाटिकांमधील 1 कोटी रोपं जळून गेली आहेत। भांडूपमध्ये शिवसेनेच्या पुढाकारानं मराठी शाळा प्रचार फेरी आयोजित करण्यात आली। इंग्रजी माध्यमाच्या वादळात मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढावी, मराठी भाषा टिकावी या उद्देशानं ही प्रचार फेरी काढण्यात आली। हिंगोलीमध्ये गायत्री शक्तीपीठ वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं गायत्री परिवाराच्या वतीनं 24,000 दीप प्रज्वलित करून अनोख्या दीपयज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। गायत्री शक्तीपीठाचा 14वा वार्षिक उत्सव सुरू आहे आणि या उत्सवात हजारो भक्त सहभागी झाले होते। नववर्षाच्या स्वागताकरता साईबाबांची शिर्डी सज्ज झाली आहे। साई भक्तांनी आजच शिर्डीत गर्दी केली आहे। उद्या साई मंदिर रात्रभर दर्शनाकरता खुलं ठेवण्यात येणार आहे। दुष्काळी तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना येत्या 1 जानेवारीपासून मोफत एसटीचा पास देण्यात येणार आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही मोठी घोषणा केली आहे। नव्यानं दुष्काळ झालेल्या 76 तालुक्यांना याचा फायदा होणार आहे। एसटीच्या ताफ्यात 700 नवीन बसेसची खरेदी होणार आहे। गेल्या 3 वर्षात नवीन बसेसची खरेदी न करता केवळ जुन्या बसचे सांगाडे बदलून पुन्हा वापरात आणले जात आहेत। यावर सातत्यानं टीका होते आहे। वाढता तोटा कमी करण्याच्या उद्देशानं एसटीने 500 शिवशाही बसेसची खरेदी वगळता गेल्या 3 वर्षात एकही नवी बस खरेदी केलेली नाही। बहुचर्चित नवीन एसी लोकल जानेवारीच्या 1 पंधरवड्यात मुंबईत दाखल होणार आहे। विशेष म्हणजे एसी लोकलच्या छतावरील सौर ऊर्जा संयंत्राच्या माध्यमानं 4 किलोवॅट इतकी वीज निर्मिती सुद्धा होणार आहे। कळवा आणि दिघा या स्थानकांना जोडणाऱ्या उन्नत मार्गाचं काम 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। या मार्गामुळे कल्याण दिशेकडून नवी मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। ते थेट दिघा मार्गे नवी मुंबईला जाऊ शकणार आहेत। नवी मुंबईतील कोणत्याही खासगी जागेत किंवा इमारतीवर दारू पार्टी करण्यासाठी आणि लाऊडस्पीकर लावण्याकरता पोलिसांनी परवानगी बंधनकारक केलेली आहे। परवाना असेल तरच तिथं पार्ट्या करता येणार आहेत।
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे। नववर्षानिमित्त बाजारपेठा 24 तास सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान राज्य सरकारने नववर्षाच्या स्वागताकरता ही परवानगी दिली असून 31 डिसेंबरच्या रात्री पब बार आणि हॉटेल्स सुरू राहणार आहेत। नवीन वर्षाच्या स्वागताकरता सिद्धिविनायक मंदिर सज्ज झालेलं आहे। भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता यावं आणि नव्या वर्षाची सुरुवात करता यावी याकरता 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सिद्धिविनायक मंदिर भक्तांकरता खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय। म्हणजेच 31 डिसेंबरला रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळपर्यंत मंदिर दर्शनाकरता खुलं राहणार आहे। सगळ्यात स्वच्छ बीच म्हणून ओळख असलेल्या गुहागर बीचवर मात्र यावर्षी पर्यटकांची संख्या तुरळक आहे। त्याला कारण म्हणजे या ठिकाणची भौगोलिक स्थिती अत्यंत सुंदर जरी असली तरी महागडं जेवण आणि राहण्याचे दर गुहागरच्या पर्यटन वाढीला घातक ठरतात। नवीन वर्षाचं स्वागत धुंदीत नव्हे शुद्धीत साजरं करा असं आवाहन नशाबंदी मंडळातर्फे करण्यात आलंय। व्यसनं आणि त्याचे होणारे दुष्परिणाम यावर पथनाट्य सादर करत पथकानं जनजागृती केली आहे। मुंबईतल्या CSMT इथं या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलेट ट्रेन संदर्भातील माहिती देणारे अधिकारी सारंग कुमार पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या संदर्भात माहिती मागवली होती, ही माहिती चुकीची दिल्याचा ठपका लावत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। मुंबईतील व्हिजिटीआय कॉलेजचा टेक्नो वांजा हा फेस्टिवल सध्या सुरू आहे। यामधलं इस्रो प्रदर्शन हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आकर्षित करतोय। हे रॉकेट्स वेगवेगळे सॅटेलाइट्स मॉडेल्स पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी आपल्या गायनामुळे चर्चेत असतात, मात्र यावेळी त्या गाण्यामुळे नव्हे तर त्यांच्या डान्समुळे केंद्रस्थानी आहे। एका लग्नाच्या संगीतामध्ये अमृता यांची पावलं थिरकली, विशेष म्हणजे मुलगी दिविजासोबत त्यांनी आपलं नृत्य कौशल्य आजमावलं। मेलबर्न कसोटीमध्ये भारतानं 137 धावांनी विजय मिळवलाय। भारतानं 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 आघाडी घेतली आहे। भारताकडून बुमरा आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले। भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयाकरता 399 धावांचं आव्हान दिलं होतं। या आव्हानावर प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांमध्येच आटोपला। मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघानं तब्बल 37 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकलाय। या विजयामुळे भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवण्याची संधी आहे। भारताचा हा 150वा कसोटी विजय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी सुनामीत बळी पडलेल्या व्यक्तींच्या निकोबार इथल्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली। ऑगस्टा वेस्टलँड कराराप्रकरणी अटकेत असलेला मध्यस्थी ख्रिश्चियन मिशेलनं सोनियांचं नाव घेतल्याचा ईडीनं दावा केलाय। नेमक्या कोणत्या संदर्भात त्यानं नाव घेतलं हे स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान मिशेलच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमध्ये मोदींच्या सभेवरून परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर निषाद पार्टी आणि SBSPशी संबंधितांनी दगडफेक केली आहे। या दगडफेकीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू झालेला आहे। काँग्रेसचं सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती लॉलीपॉप दिल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। उत्तर प्रदेशमधील प्रचार सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं केलेल्या कर्जमाफीवर टीका केली आहे। पंजाब नॅशनल बँकेत 1000 कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या मुख्य आरोपी नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे। ब्रिटिश यंत्रणांनी भारत सरकारला ही माहिती दिली आहे। बिहारमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी 4 बसेसना आग लावलेली आहे। माओवाद्यांनी लावलेल्या आगीत बस जळून खाक झाल्यात असं आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। उत्तर प्रदेशातील प्रयाग इथं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेली आहे। तमिळनाडूच्या कोयंबतूर शहरातल्या निवासी भागात एक जंगली हत्तींचा कळप शिरला। 7 हत्तींच्या या कळपानं शहरात धुमाकूळ घातल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। जम्मूच्या सांबा इथं सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली। या शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर AK-47 रायफल्स
आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। बांगलादेश इथं सर्वसाधारण निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मात्र मतदानाकरता मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या। एंजेलिना जोली यांनी बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण राजकारणासाठी तयार असल्याचं सूतोवाच केलेलं आहे। तुम्ही जर मला 20 वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता तर कदाचित मी हसले असते, मात्र आता आपण तयार असल्याचं एंजेलिना म्हणाल्या। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को रेड स्क्वेअरमध्ये आयोजित केलेल्या आईस हॉकी स्पर्धेत सहभाग घेतला। रशियाचे संरक्षण मंत्री आणि आईस हॉकी खेळातील दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता। पुतिन वर्षातून एकदा तरी हॉकी स्पर्धेमध्ये सहभाग घेतात। यावेळी पुतिन यांनी तिथे उपस्थित प्रेक्षकांशीही संवाद साधला।